नमस्कार मित्रो, मी आहे अशोक गटकळ आणि आपण पाहत आहात टेक गुरुजी। आज मी तुम्हाला गुगल इनपुट टूल्स आपल्या पीसीवरती कसे इन्स्टॉल करावे आणि त्याचा वापर कसा करावा याविषयी हा व्हिडिओ दाखवणार आहे। तर यामध्ये सुरुवातीला आपण पाहूया की गुगल इनपुट टूल्स इन्स्टॉल कसे करायचे। तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन हे गुगल इनपुट टूल्स इन्स्टॉल करावे लागते। गुगल इनपुट टूल्सचा महत्त्वाचा फायदा असा आहे की तुम्ही मराठीमध्ये अतिशय सहजपणे टाइप करू शकता। तर यासाठी तुम्ही गुगल्समध्ये गेल्यानंतर गुगलमध्ये फक्त गुगल इनपुट टूल्स असं टाईप करायचं आहे। गुगल इनपुट टूल्स, गुगल इनपुट टूल्स एवढं तुम्ही सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर ज्या ठिकाणी पहिली वेबसाईट येते आपल्याला गुगल इनपुट टूल्स या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक वेबसाईट टाईप विंडो ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही गुगल इनपुट टूल्स डाउनलोड करू शकता। उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सध्या कुठलंही चिन्ह दिसत नाही। इन्स्टॉल केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी गुगल इनपुट टूल इन्स्टॉल झाल्याचा सिम्बॉल दिसणार आहे। तर यानंतर आता आपण या ठिकाणी ऑन विंडोज यावरती क्लिक करायचं आहे। ऑन विंडोजवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला डाउनलोड पेज ओपन होईल। आता डाउनलोड पेजमध्ये तुम्हाला इंग्लिश बरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हिंदी असं टाईप केल्यानंतर हिंदी असा मराठी शब्द या ठिकाणी येतो। तर या ठिकाणी तुम्हाला कुठली भाषा पाहिजे ती भाषा तुम्ही निवडू शकता। या ठिकाणी मी मराठी निवडतो। तुम्ही दोन भाषा देखील निवडू शकता, मराठी, हिंदी, उर्दू निवडू शकता। त्यानंतर या ठिकाणी एक आय ॲग्रीला चेक करायचं आहे आणि त्यानंतर डाउनलोड बटणावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एक फाईल डाउनलोड झालेली आहे गुगल इनपुट टूल सेटअप नावाची। या ठिकाणी आपण त्या फाईलला ओपन करूया। फाईल ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक विंडो येईल। या ठिकाणी डू यू वॉन्ट टू रन दिस, रनवरती क्लिक करा। रनवरती क्लिक केल्यानंतर ती फाईल एक मिनटामध्ये डाउनलोड व्हायला सुरुवात होईल। तुम्ही बघू शकता की कनेक्टिंग टू द इंटरनेट आणि थोड्याच वेळामध्ये जी आपली फाईल आहे, जे आपलं सॉफ्टवेअर आहे गुगल इनपुट टूल्सचं, ते थोड्याच वेळात डाउनलोड होणार आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही की फाईल डाउनलोड होत आहे। डाउनलोड झाल्यानंतर ही फाईल इन्स्टॉल होत आहे आणि इन्स्टॉल झाल्यानंतर इन्स्टॉलेशन कम्प्लीट असा मॅसेज स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता। आणि इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाल्यावर आपल्याला इथे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की उजव्या कोपऱ्यामध्ये EN असं एक टूल्स तयार झालेलं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण इंग्रजी किंवा मराठी अशी भाषा निवडू शकतो। तर या ठिकाणी मी तुम्हाला टाईप करून दाखवतो। MS वर्डमध्ये आपण ओपन केल्यानंतर या ठिकाणी आता टाईप केल्यानंतर आपण इंग्लिशमध्ये टाईप होत आहे, पण या ठिकाणी आपण जर भाषा मराठी निवडली तर अशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये टाईप करून त्याचं मराठीमध्ये रूपांतर करू शकतो। धन्यवाद मित्रहो, अशा प्रकारे गुगल इनपुट टूल्स तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता। हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।